नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 50 बातम्या. मास्क आणि टोपी घालून अजित पवार दिल्लीला जायचे. सत्तेमध्ये सहभागी होताना अजित पवारांच्या अमित शहांसोबत 10 बैठका. पत्रकारांसोबत गप्पा मारताना अजितदादांची माहिती. माहितीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित. अजित पवार सन्मानजनक जागा लढणार. अजित पवारांची माहिती. राष्ट्रपती भवनामध्ये शिंदे, मोदी आणि शहांमध्ये राज्यातील प्रश्न आणि विधानसभेसंदर्भात स्वतंत्र चर्चा. फडणवीस अजितदादांसोबत झालेल्या चर्चेचेही शिंदेंनी दिली माहिती. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक. राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती सादर करण्याच्या सूचना. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू. शिंदेंकडून 113 विधानसभा मतदारसंघांसाठी 46 निवडणूक प्रभारी आणि 93 विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती. उपराष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या. सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार. राधाकृष्णन रमेश बैस यांच्या जागी पदभार स्वीकारणार. भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती. लवकरच हरिभाऊ बागडे राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारतील. विधान परिषदेच्या 11 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी. उपसभापती नीलम गोरे देणार शपथ. विधानभवनामध्ये शपथविधी ग्रहण कार्यक्रमाचं आयोजन. विधानसभा निवडणुकी अगोदर आमदार हिरामण खोसकर यांची वाढली डोकेदुखी. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीसाठी रंगणार आयात विरुद्ध स्थानिक संघर्ष. मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा. साईनाथ बाबर यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत विधानसभेची तयारी सुरू केली. मनोज सरांगे ओबीसी नेते आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून आरक्षणावर मार्ग काढला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. जरांगे, भुजबळ आणि हाकेना एकत्र चर्चेला बोलवा. आरक्षणाच्या प्रश्नावर शरद पवार यांचं वक्तव्य. आरक्षणाबाबत विरोधकांनी आणि सरकारनं सत्यता स्वीकारावी आणि मराठा समाजाला हक्काचं आरक्षण द्यावं. जरांगे पाटलांची मागणी, तर मागण्या पूर्ण न केल्यास ते राजकीय खुर्चीपासून लांब जाणार असाही इशारा. राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार. नुकसानग्रस्त भागातील नागरिकांची भेट घेणार. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा सोलापूरच्या भाड्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज आंबेडकरांची सभा. तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये भाविकांची लूट करणाऱ्या बोगस पुजाऱ्यांवर कारवाई होणार. तुळजापूर पोलिसांकडून विशेष मोहीम हाती. पत्राद्वारे कारवाईच्या सूचना. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटेंचं निलंबन. पूरग्रस्त भागामध्ये कर्तव्यात कसूर ठेवल्याप्रकरणी कारवाई. पूरग्रस्तांना सोयीसुविधा पुरवल्या नसल्याचा ठपका. आठवड्याभराच्या दमदार हजेरीनंतर पुणे जिल्ह्यामधील पावसाचा जोर ओसरला, तर आज जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार. हवामान खात्याचा अंदाज. पुणे जिल्ह्यामधल्या धरणांमध्ये अवघ्या 2 दिवसांमध्ये एकूण 21.77 टीएमसी पाणीसाठा जमा. सध्या जिल्ह्यामधील सर्व धरणांमध्ये एकूण 114.93 टीएमसी पाणीसाठा. पुण्यात पूरस्थितीनंतर अनेक भागामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा. नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचं पालिकेचं आवाहन. कोल्हापूरच्या कुरुंदवाड शहराला बेटाचं स्वरूप. कुरुंदवाड शहराला पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पुराचा फटका. कुरुंदवाड आणि नृसिंहवाडीला जोडणाऱ्या रस्त्यावर पाणी. कोल्हापुरातील पूर सुरू लागल्यानंतर पालिकेकडून सफाईला सुरुवात. महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून रस्त्यांवर साफसफाई. चिखल साफ करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू. कोल्हापूर जिल्ह्याला काही अंशी दिलासा. पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर. नदीची पाणी पातळी सध्या 47.7 इंचावर. राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे रात्री बंद केले. सध्या 2 स्वयंचलित दरवाजांमधून 4000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 6 इंचानं घटली. सध्या कृष्णा नदीची पातळी 40 फुटांवर. पावसानं विश्रांती घेतल्यानं पाणी पातळी स्थिर. सांगलीच्या चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. चांदोली धरणातून 16385 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे निर्देश. सांगली जिल्ह्यामधल्या 4062 नागरिकांचं पुरामुळे स्थलांतर. 1000 हेक्टर शेती पाण्याखाली. पुराच्या पाण्यामध्ये जाऊन 20 कर्मचाऱ्यानं वीज पुरवठा सुरळीत केला. सांगलीमधील पुरामध्ये एमएससीबीच्या कर्मचाऱ्यानं कामाप्रती दाखवलं समर्पण. पुण्याच्या मुठा नदी परिसरामधील रोहित्र इतरत्र हलवण्याची स्थानिकांची मागणी. कोंढवे धावडे परिसरामध्ये वारंवार वीज खंडित होण्याच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त. अहमदनगरला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणामध्ये नव्या पाण्याची आवक. धरणामध्ये सध्या 14377 पाणी साठा. नगरमधील पाणी कपातीचं संकट टळलं. नागपुरात रिमझिम पाऊस. नागपूरसह संपूर्ण विदर्भाला आज येलो अलर्ट. 31 तारखेपर्यंत पावसाचा हवामान खात्याकडून अंदाज. भंडारा जिल्ह्यामधल्या मामा तलाव तुडुंब. लघु आणि मध्यम प्रकल्पामध्ये 62% जलसाठा. परळी तालुक्यामध्ये 61% पाऊस. शहराला पाणी पुरवठा करणारे नागापूर धरण 85% भरलं. परळीमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा कायम.
वाशिम जिल्ह्यामध्ये 5 दिवसांपासून पावसाची संततधार, सोयाबीन पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती. वाशिमच्या शिरपूरमधील मुख्य रस्ता पाण्याखाली, सखल भागामध्ये पाणी साचल्यानं वाहन चालकांना नाहक त्रास. लाडकी बहीण योजना नको, दैनंदिन गरजेसाठी 25 वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्ता करून द्या, नाशिकच्या येवला तालुक्यामधल्या गवणगावच्या महिलांची मागणी. गोंदियातील नवेगाव बांध परिसरामध्ये हत्तींची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, शेतकऱ्यांनी खबरदारी बाळगण्याच्या सूचना. नाशिकच्या मालेगावमध्ये गिरणा नदीच्या पुलावर तरुणांची स्टंटबाजी, वाहत्या पाण्यामध्ये तरुणांच्या उड्या, कारवाई करण्याची मागणी. अकोला जिल्ह्यामध्ये कार आणि बाईकचा अपघात, अपघातामध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरेंचा मृत्यू. यशस्वी शिंदे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज उरण शहर बंद, उरणमध्ये तणावपूर्ण शांतता, फुल मार्केट परिसरातून लाँग मार्च निघणार, आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचं पथक कर्नाटकला रवाना. दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस, कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये साचलं पाणी, पाण्यामध्ये अडकल्यानं यूपीएससीची तयारी करणाऱ्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू, विद्यार्थ्यांची दिल्ली सरकारच्या विरोधात निदर्शनं. सुधामूर्ती यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर, दिल्लीमधल्या महाराष्ट्र सदनामध्ये 1 ऑगस्टला सन्मान सोहळा संपन्न होणार, रोहित टिळक यांची माहिती. नवीन महाबळेश्वरमध्ये 20 गावं, वाढीव भागांचा प्रस्ताव सरकारकडे सादर, एमएसआरडीसीकडून व्यवहार्यता तपासणी होणार. लाईट बिल हा अधिकृत बांधकामाचा पुरावा नाही, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा, प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराजवळील दुकानदाराला दिलासा नाही. आज मध्य आणि हायवर मार्गावर मेगा ब्लॉक, सकाळी 11 ते 3:30 दरम्यान माटुंगा ते मुलुंड आणि पनवेल ते वाशी दरम्यान रेल्वेचा मेगा ब्लॉक, देखभाल दुरुस्तीचं काम हाती. मुंबईतील खेतवाडीच्या गणरायाचा आज पाद्यपूजन सोहळा, मोठ्या भक्तिभावानं पाद्यपूजन सोहळा पार पडणार, भाविक मोठ्या संख्येनं पाद्यपूजन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार. गणेशोत्सवानिमित्त कोकणामध्ये जाणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून विशेष गाड्यांचं आजपासून तिकीट आरक्षण सुरू. पुणे शहरामध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ सुरूच, या महिन्यामध्ये डेंग्यूचे 389 संशयित रुग्ण आढळले, याबरोबरच चिकनगुनियाचेही 8 रुग्ण आढळले, आरोग्य विभागाच्या अहवालातून माहिती समोर. मुंबई स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येमध्ये झपाट्यानं वाढ सुरू, शहरामध्ये रोज 20 ते 25 स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद, तर मागील काही दिवसांपासून तापाच्या रुग्णांमध्येही वाढ. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये प्रलंबित अहवालापैकी 560 चाचण्यांमध्ये 254 डेंग्यू रुग्ण आढळले, पालिकेनं डेंग्यूच्या तपासणीसाठी स्वतंत्र लॅब सुरू करण्यासह किट प्राप्त करून देण्याची मागणी.